नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणे पोलीस देखील तैनात झाले आहेत. 31 आणि 1 तारखेला ठिकठिकाणी नाकाबंदी करणार आहे. यावर्षी पहाटे 5 पर्यंत परवानगी देणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. तसेच नवीन वर्षात वाढणाऱ्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी तांत्रिक गोष्टींचा सहारा घेतला असल्याचे पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितलं आहे. 2 प्रकारचे बंदोबस्त असतील. एक आहे 6,000 पेक्षा जास्त कर्मचारी रोडवर राहील रात्री आणि इंटेन्सिव्ह चेकिंग होईल. कमीत कमी 22 नाकाबंदी असेल. यांच्यामध्ये लोकल पोलीस, ट्रॅफिक पोलीस, सिनियर अधिकारी सर्व रस्त्यावर राहील. यांच्यामध्ये आपण जनतेला आव्हान असा, याचबरोबर टेक्नॉलॉजीचा सुद्धा आम्ही वापर करणार आहे. आपला कर्मचारी आणि दुसरा टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी म्हणजे CCTV. पहिला स्मार्ट सिटी आहे देशाला पुणे. आणि आपला जे CCTV व्यवस्था आहे त्यांचा आम्ही योग्य रीतीने उपयोग करणार आणि त्यांच्यावर जे पाहत आहे आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे. त्याचबरोबर टेक्नॉलॉजीमध्ये बॉडी कॅमेरा, ब्रेथ अनालायझर आणि व्हिडिओ कॅमेराज हे सर्व आम्ही वापरणार आहे. आणि जनतेला विनंती आहे, जे कायदा आहे आपण पालन करायचं. लाऊडस्पीकरमध्ये दुसऱ्याला डिस्टर्ब नाही करायचं. जिथं परवानगी घ्यायची गरज आहे तिथे परवानगी घ्यायची आहे. आणि हॉटेल मालकांनी त्यांनासुद्धा विनंती आहे, आपण दारू पिऊन कोणी गाडी घेऊन जाणार नाही असं आपणसुद्धा शासनाला आणि ॲडमिनिस्ट्रेशनला मदत करायची गरज आहे.